तसे सांगून झाले. आता पुढची कार्यवाही काय करायची ते सांगावे. हा, आपल्या हरेक गडकोटावर हे पत्र पाठवून द्या. तातडीने नकला करा. तुमचे चिरंजीव सोबतीला घ्यावेत. जी पंत. राहूजी पंत, सातारच्या किल्ल्यावरून काही निरोप? निरोप आहे, पण चिंता वाढवणारा निरोप आहे. काय झालं? महाराजांच्या प्रकृतीस आराम आहे ना? नाही, अजून पाहिजे तसा आराम नाही. काय झालंय काय एवढं? मग अन्न पचत नाही ना, उलटी होतीये. हो, उलटीवर तर आपल्या राजवैद्यांकडे जालिम औषध आहे. ते तेवढ्या पुरत मर्यादित नाहीये चिटणीस. काय झालंय? विषप्रयोग. काय विषप्रयोग? हो, विषप्रयोग. छोड़ दो मुझे, गलती हो गई, माफ करो, छोड़ दो. एक क्या जास्त आवाज करशील ना, तो एका बुक्के मध्ये दात तोडून टाकेल. ज्योताजी, याला युवराजांच्या समोर उभं करायला पाहिजे. लाडी, गडबड करू नकोस. युवराजांनी कावा सवड मिळून काय सांगता येणार नाही. मी निरोप देतो तसा, आपल्याला थांबावं लागेल. अरे तोवर या तरसाचं काय करायचं? याला इथं उभं करून काय बी फायदा नाही. याला कैद खाण्यात बंद करू. अस कर्म घेऊन जा. याला छोड़ दो मुझे, गलती हो गई, माफ करो, छोड़ दो. याला एकदा का युवराजांच्या समोर उभं केलं की ह्यानं अजून काय काय गेळलं हाय ते समद बाहेर पडलं. कुणी खलित दिलं? किती दिवस इथं हाय? का रायगडापासून मागावर होता? का आणि कुणी ह्याच्यावरती कामगिरी सोपवली ते समद बाहेर पडलं. वैद्यराज, पीस दिली तर चालेल? द्यायला तर पाहिजे, परंतु पचलीही पाहिजे. पोटात काहीच नाही आबासाहेबांच्या. हे पाणी पोटात राहिलं तर मग आपण जिंकलो, कारण मगाशी आपण श्रेष्ठ मात्रा दिली. काय करावं? थोडं थांबाव, आम्ही सांगतो.